नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. संजीवन मंत्र या कार्यक्रमात आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे घोरणे ही सवय नाहीये, हा आजार आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुदर्शन अहिरे. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर सुदर्शन प्रभाकर अहिरे हे मूळचे नाशिकचे. त्यांचं शिक्षण MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज या ठिकाणी झालं. त्यांनी MSc पदवी टोपीवाला नायर हॉस्पिटल मुंबई इथं संपादित केली. सध्या ते नाशिक येथे ENT आणि स्लीप क्लिनिक निम्स हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. बॉम्बे हॉस्पिटल आणि ब्रिज कँडी हॉस्पिटल सर्जरीमध्ये इंडोस्कोपी, सायन्स सर्जरी, स्केल बेस्ड सर्जरी यामध्ये प्रतिष्ठित आणि मानाच्या अनेक पदव्या फेलोशिप त्यांनी संपादन केलेले आहेत. तसंच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपेनिया म्हणजेच घोरण्यावरील आजार आणि उपचार या विषयावर माहिती देणार आहेत. तसंच सायनस सर्जरी आणि इंडोस्कोपी यामध्ये डॉक्टर सुदर्शन अहिरे यांचं विशेष प्रावीण्य असून त्यासाठी लागणारं जागतिक दर्जाचं सर्वोत्तम तंत्रज्ञान त्यांनी नाशिकमध्ये उपलब्ध करून दिलं. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये प्रश्न असणार आहेत, शंका असणार आहेत, तुम्ही आत्ता ताबडतोब सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 02266433333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. खरं तर खूप वेगळ्या टॉपिकला आपण आज हात घालतो आहोत. घोरणे ही तशी एक पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणू आपण, कारण घरात कोणी घोरत नाही असं कोणाच्याच घरामध्ये होत नाही. अनेक ठिकाणी माणसं हे करत असतात, मात्र नक्की घोरणं म्हणजे काय आहे? म्हणजे हा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की तो आजार? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण प्रत्येक घरामध्ये असा कोणी ना कोणी माणूस असतोच की तो घोरतो. प्रत्येक माणूस हा स्वतः तरी घोरतो किंवा दुसऱ्यांच्या घोरण्याने तरी हैराण झालेला असतो. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती असतं की घोरणं ही खूप कॉमन गोष्ट आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये आढळून येते. पण नक्की घोरणं म्हणजे काय हे लोकांना माहिती नसतं. तर आपला श्वासमार्ग हा नाकापासून सुरू होतो आणि फुफ्फुसापर्यंत थांबतो. त्या श्वासमार्गामध्ये बरेचसे असे स्टेशन्स लागतात. थोडक्यात आपण म्हटलं तर नाक आहे, नाकाच्या पाठीमागे नेझोफॅरिंग्स आहे म्हणजे जिथे नाक संपतं आणि तोंड सुरू होतं, हा जो भाग आहे. आणि नंतर आपला टाळू आहे आणि जीब आहे. ह्या मार्गामध्ये, ह्या स्टेशन्समध्ये जर कुठल्याही कारणामुळे अडथळा आला तर आपण श्वास घ्यायला आपला कमी होतो आणि त्याच्यामुळे रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. जेव्हा रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस ब्रेन हे सेन्स करतं, आपल्या मेंदूला ह्या गोष्टींची जाणीव होते की रक्तातलं ऑक्सिजन कमी होत आहे. मग तो पर्यायी व्यवस्था शोधायला सुरुवात करतो आणि जेव्हा नाकातनं श्वास पोहोचत नाही मग आपण तोंड उघडून श्वास घ्यायला लागतो. जेव्हा आपण तोंडाने श्वास घेतो त्यावेळेस तोंडामधले ज्या लूज टिश्यू असतात म्हणजे आपला टाळू असेल, परजीप असतात, यांच्यात व्हायब्रेशन्स तयार होतात, कंपनं तयार होतात आणि याच्यामुळे एक आवाज तयार होतो आणि त्याला आपण आपल्या बोलीभाषेत घोरणं असं म्हणतो. बर. पण आता याला आजार म्हणायचा की हे एक नैसर्गिक, जसं मी सुरुवातीला म्हटलं की नैसर्गिक प्रक्रिया किंवा होतच म्हणजे माणूस घोरतोच असं आहे का तो आजारच आहे? आपल्याकडे खूप दिवसांपासून ही समजूत आहे की मी खूप थकलो म्हणून घोरतो, एरवी मी घोरत नसतो. तर ही चुकीची गोष्ट आहे आणि घोरणं ही डेफिनेटली सवय नाही आहे, हे आजार आहे. मी तुम्हाला काही माझ्या पेशंटचीच उदाहरणं देतो, त्यावरून ही गोष्ट अधोरेखित होईल. एक 24 वर्षांचा मुलगा होता, इंजिनिअरिंगचा लास्ट इयरचा स्टुडंट. तो झोपेमध्ये इतका मोठमोठ्याने आवाज करायचा की त्याची रूम हॉस्टेलमध्ये कोणी शेअर करायला तयार नव्हतं. एक दिवस एका मुलाने त्याचा व्हिडिओ तयार केला आणि त्यांच्या ग्रुपमध्ये शेअर केला, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. आणि इतकी त्याची फजिती झाली की त्या शेवटी तो इतका डिप्रेशनमध्ये गेला. त्याची ट्रीटमेंट झाली, चांगला झालाय तो. तर त्यांची सोशल लाईफ खूप डिस्टर्ब होते. तसंच एक मॅडम आहेत, त्या एकदा थिएटरमध्ये गेल्या. थिएटरमध्ये ACमध्ये बसल्या बसल्या त्यांना झोप लागते. त्यांचा आवाज इतका प्रचंड होता की शेजारच्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्यामुळे आमचा मूवीचा मूड स्पॉइल होतोय. त्यानंतर त्यांनी थिएटरमध्ये जाऊन कधी मूवी बघितला नाही. आणि कुठेही जाऊन म्हणजे रात्रीचा मुक्काम करायची वेळ आली की ते रात्रीची गाडी पकडून परत येतात, पण रात्री मुक्काम करत नाही. सोशल लाईफ खूप त्यांची हॅम्पर होते. हे सोशल लाईफबद्दल झालं. पण जेव्हा तुम्ही घोरत असतात त्यावेळेस तुमच्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी होतं आणि त्या कमी ऑक्सिजनच्या प्रमाणामुळे तुमच्या हृदयाला जास्त गतीने काम करावं लागतं. अच्छा. आणि त्याच्यामुळे तुमची हृदयाची गती रात्रीच्या झोपेमध्ये खूप वाढते. हे वाढत असल्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, तुमची झोप पूर्ण होत नाहीमुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला कंटिन्युअस हेडेक असतो, डोकं खूप दुखत असतं, तुमची कामाची जी क्रियाशीलता असते ती दुसऱ्या दिवशी कामाच्या ठिकाणी नक्कीच कमी होते. आणि ह्या सगळ्या असल्यामुळे हे डेफिनेटली ही नक्कीच सवय नाही आहे, तर एक आजाराची सुरुवात आहे आणि ती वेळेतच रोखली पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, फोन यायला सुरुवात झालेली आहे, आपण एक फोन घेऊया. संतोष आहेत कळंबोली नवी मुंबई इथून. बोला संतोष, काय समस्या तुमची?
सर, वांडेकर बोलते, संतोष वांडेकर बोला. सर मला ना रात्रीचं म्हणजे सॉल्स घ्यायला असा त्रास होतोय, म्हणजे अस्थमा टाईप असा. तर ते आता मी टीव्हीला पाहिलं तर सायनस प्रॉब्लेम सुद्धा डॉक्टर साहेब क्लिअर करतात. त्या हिशोबाने मग मी तुम्हाला प्रश्न केलाय का ते याच्यावर काही इलाज होऊ शकतो का. किती वर्ष त्रास होतोय तुम्हाला हा? हा मला जवळजवळ 20 वर्षापासून त्रास आहे सर. बरं, मग याच्यावरती काही ट्रीटमेंट किंवा कोणाचा सल्ला घेतलाय तुम्ही? सर असं लोकल डॉक्टरचे म्हणजे तसे सल्ले भरपूर जातात, पण तेवढे गोळ्या औषधं संपले का परत माझा तोच त्रास परत चालू होतो. म्हणजे गोळ्या औषधं संपल्यानंतर परत चालू होतो. आयुर्वेदिक केला, परत तुमचा याचा सगळं बाहेरचा पण केला, होमिओपॅथिक सुद्धा केला, पण माझा असं कप तयार होतो छातीमध्ये. बरं, प्रश्न कळलाय तुमचा, आपण डॉक्टरांना विचारूया. सर सायनस सारखा प्रॉब्लेम, त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होतोय, काय सांगता येईल? नक्कीच, मी आधी सांगितल्याप्रमाणे आपला श्वसन मार्ग नाकापासून सुरू होतो, त्यामुळे नाकातून जो श्वास आतमध्ये घेतला जातो, जर त्याच्या श्वासमार्गाला जर काही अडसर आला असेल, आता ज्या पद्धतीने संतोष सर म्हणत होता की त्यांना श्वास घ्यायला त्रास होता, त्याचं कारण एक तर असू शकतं की त्यांच्या नाकाचा हाड वाकड असेल, त्याला आपण डेव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणतो, किंवा त्यांच्या नाकामध्ये मोड आलेले असतील, पॉलिप्स आले असतील, आणि त्याच्यामुळे त्यांना अस्थमा पण आहे ते बोलले, तर ह्या गोष्टी असं कॉइन्साइड्स होत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. डेफिनेटली ज्या श्वास घ्यायला त्रास होतात, तुम्ही तोंडाने श्वास घेतात आणि तुमच्या तोंडामध्ये हवा जाऊन तुम्ही घोरायला लागतात, तर नक्कीच हे जे हाडाचं वक्रपणा आहे आणि किंवा पॉलिप आहे, त्यांची सर्जरी करून आपण पूर्णपणे त्यांचा उपाययोजना करू शकतो आणि त्यांना नक्कीच त्याचा फरक पडेल. नक्कीच सर, याला ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं इंग्रजीमध्ये म्हणतात, तर याचं नेमकं कारण काय सांगता येतात, म्हणजे याला बेसिक कशामध्ये आहे या सगळ्या गोष्टी? आता जसं नाव आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, स्लीप म्हणजे आपली झोप, ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे तुमच्या श्वास म्हणजे तुमच्या झोपेमध्ये अडसर तयार होतं, ऑब्स्ट्रक्शन होत आहे. आणि ॲपनिया म्हणजे काय की एक अशी फेज येते की ज्यावेळेस तुमचा श्वास हा 10 सेकंदापेक्षा जास्त वेळेस बंद असतो, म्हणजे लिटरली त्यावेळेस तुम्ही श्वासच घेत नसतात एकदम, आणि त्याच्यामुळे काय होतं त्याला म्हणून त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतात. आणि याची कारणं जर म्हणायचं म्हटलं तर आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं शरीरामध्ये, मग त्याच्यासाठी वेगळे फॅक्टर्स असतात, त्याला आपण रिस्क फॅक्टर असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल फॅक्टर आणि नॉन स्ट्रक्चरल फॅक्टर असे येतात. स्ट्रक्चरल फॅक्टरमध्ये आपण नाकापासून सुरुवात करूयात. मी आता सांगितल्याप्रमाणे जर नाकाचं हाड जर वाकड असेल, डेव्हिएटेड नेझल सेप्टम असतील, किंवा नाकामध्ये पॉलिप आलेले असतील, सर्दी जास्त झालेली असेल, किंवा आतमध्ये टर्मिनेट्स असतात, छोटे छोटे हाड असतात, त्यांच्यात सूज जर आली असेल, किंवा नेझोफॅरिंग्स, तिथे ॲडिनोइड नावाची टिश्यू असते, ती वयानुसार सगळ्यांमध्ये जिरते पण काहींमध्ये जिरत नाही, त्याचा अडसर तयार होतो आणि त्याच्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. नंतर नाकानंतर आपला टाळू असतो, काही जणांचा टाळू हा एक्सेसिव्हली जास्त लांब असतो, लांब लचक असतो, आणि त्याची फ्री एज ही वारंवार खाली ड्रूप होत असते, म्हणजे श्वास घेताना आतमधलं प्रेशर कमी झालं की लगेच ते कोलॅप्स होतं, कोलॅप्स झालं की श्वास घ्यायला परत बंद होतं. अच्छा, काहींची जीभ ही जी असते ही पाठीमागच्या बाजूने खूप जास्त जाड असते, झोपेमध्ये जीभ पाठीमागे ओढला जाते, त्याच्यामुळे नाकातनं जो जाणारा श्वास आहे तो जिभेच्या लेवलला पूर्णपणे थांबून जातो. काहींची हनुवटी असते तर ती फार पाठीमागे ओढल्या जाते, किंवा त्यांना आपण रेट्रोग्नॅथिया म्हणतो, त्यांची हनुवटी छोटी असते, त्याच्यामुळे त्यांची जिभेची जी पोझिशन असते ती फार पाठीमागे असते, त्यामुळे नाकातनं जाणारा जो श्वास आहे तो त्या लेवलला थांबला जातो. हे झाले स्ट्रक्चरल कॉजेस. नॉन स्ट्रक्चरल कॉजेस म्हणजे काय? तुमचं एक्सेस वेट आहे, वजन खूप जास्त आहे, तुम्ही खूप प्रमाणात जाड आहात, तुमची डबल चिन आहे म्हणजे या मानेच्या बाबतीत भरपूर चरबी साचलेली आहे, किंवा काही जणांना स्मोकिंगची हिस्ट्री असते, स्मोकिंगची सवय असते, काही लोक झोपेच्या आधी अल्कोहोल कन्झम करतात म्हणजे दारू पितात. हे दारू पिल्यामुळे काय होतं की तुमचे स्नायू एक्सेसिव्ह रिलॅक्स होतात, एकदम जास्त ते रिलॅक्स झाल्यामुळे काय होतं की तुमचा जो श्वासमार्ग आहे तो बंद होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही घोरायला सुरुवात करता. खूप महत्त्वाची कारणं डॉक्टर सांगतायत, कारण या सगळ्या गोष्टींचा जर आपण गांभीर्यानं विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की ह्या सगळ्या रुटीनमधल्या गोष्टी आहेत, आपण ज्या नेहमी करतो त्यातल्या गोष्टी आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड ही कारणं आहेत. खरं तर पुढचा प्रश्न घ्यायचा आहे मला, पण एक फोन आहे, विकास आहेत पुण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला विकास, काय समस्या आहे तुमची? हा सर, मी विकास फडकरे बोलतोय पुण्यावरून. बोला सर. मला ऍक्च्युली वेगळा प्रश्न विचारायचा, मला नाकाशी रिलेटेड. मला कंटिन्युअसली सर्दी होते, एक 2-3 दिवसानंतर कंटिन्युअस सर्दी होते. ओके, तर त्याच्यावरती काय उपचार आहे का, की दुसऱ्या काय सायनस वगैरेचं काय आहे? किती काळापासून हा त्रास होतोय? हा बऱ्याच दिवसापासून, म्हणजे जवळजवळ एक 7-8 वर्ष झाले. वय काय तुमचं? 34.
34 वर्षांचं त्यांचं वय आहे आणि 7-8 वर्षांपासून हा त्रास आहे कंटिन्युअसली, आणि असे खूप जण आपण पाहतो खरं तर, म्हणजे ही ॲलर्जेटिक सर्दी पण अनेक वेळेला म्हटली जातं, तर काय सांगता येईल? आता बघा, पेशंट काय म्हणतो की मला सर्दी होते, पण सर्दी होते म्हणजे नक्की काय होतं ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यांचा श्वास बंद पडतो की नाकातनं सारखं पाणी बाहेर पडतं, कारण दोघांची कारणं वेगळी आहे. जर वारंवार नाकातनं पाणी बाहेर पडत असेल तर आपण त्याला ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणू शकतो, की वारंवार धुळीमध्ये गेल्यानंतर किंवा स्वयंपाकघरामध्ये असताना फोडणीचा वास आल्यानंतर, देवघरात असताना उदबत्तीचा वास आल्यानंतर त्या लोकांना एकदम सलग शिंका सुरू होतात, एकाच वेळेस 10-20 शिंका देतात, नाकातनं पाणी येतं, डोळ्यामध्ये आग होते, डोळ्याला खाज येते. हे सगळे ॲलर्जिक रायनायटिसचे लक्षणं झाले. पण जेव्हा पेशंट म्हणतो की मला श्वास घेता येत नाही, याचा अर्थ नाकामध्ये कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन आहे, नाकाचा हाड तरी वाकड आहे किंवा आतमध्ये पॉलिप तरी तयार झाले आहेत, त्याच्यानुसार त्यांची ट्रीटमेंट करता येईल. तर सगळ्यात पहिले मी विकासरांना सांगेल की त्यांचा एक सिटी स्कॅन करणं गरजेचं आहे. सिटी स्कॅनमध्ये आपल्याला कळेल की त्यांचे ॲनाटॉमिकल फॅक्टर्स कसे आहेत, सायनसमध्ये आतमध्ये सर्दी अटकलेली आहे का, किंवा त्याचा जो बाहेर पडायचा मार्ग आहे सर्दीचा तो ऑब्स्ट्रक्ट झाला आहे का, किंवा जर त्यांचं सगळं चांगलं असेल आणि मग नाकामध्ये आपण एंडोस्कोपी करतो की आतमधल्या नाकाच्या मिकोजाची कंडिशन कशी आहे. जेव्हा जनरली जर नॉर्मल माणूस असेल तर आतला नाकाचा मिकोजा हा पिंक कलरचा असतो, गुलाबी रंगाचा असतो, हेल्दी असतो तो. पण ज्यांना वारंवार सर्दी होते त्यांच्यामध्ये तो व्हाईटिश पडायला लागतो, पांढरट पडायला लागतो, त्याला आपण ॲलर्जिक चेंजेस असं म्हणतो. आणि मग त्यानुसार त्यांची ट्रीटमेंट आहे. आणि हा डेफिनेटली पूर्णपणे बरा होऊ शकतो. बऱ्याचदा काय होतं की पेशंट 10 दिवस गोळ्या घेतो, 10 दिवस चांगलं असतं, पुढचे 15 दिवसही चांगले जातात, पण ते गोळ्या बंद करतात, मग परत ते रिव्हर्ट होतं, परत शून्यापासून सुरुवात करावं लागतं. पण मग ते त्याच डॉक्टरांकडे जात नाही, दुसऱ्या डॉक्टरांकडे जातात, मग ते डॉक्टर बदलत राहतात पण कुठलीच ट्रीटमेंट सलग घेत नाही. ॲलर्जिक रायनायटिस असेल तर त्यांना सलग ट्रीटमेंट घेणं खूप गरजेची आहे, आणि ज्यावेळेस सलग ट्रीटमेंट घेतो आपण तर रक्तातल्या ॲलर्जीचं प्रमाण डेफिनेटली कमी होतं. त्याचं ते बेसिक कारणच असावं मुळात. विलास अहिरे आपल्या बरोबर आहेत नाशिकवरून, त्यांचा प्रश्न आहे, त्यांना समस्या विचारायची. बोला विलास, काय समस्या तुमची? बोला, प्रश्न विचार. टीव्हीचा आवाज बंद करा विलास, आणि फोन मध्ये ऐकून प्रश्न विचारा. बोला. हा सांगा सर, प्रश्न सांगू. बोला, प्रश्न विचारा. गेल्या 2 महिन्यापासून घोरण्याचा त्रास होतोय अचानक. त्याच्यापूर्वी कधी घोरणं कधी झालं नाही, एवढ्या 2 महिन्यात घोरण्याचं होत आहे. सकाळी शिंका पण येत आहे आणि थोडं नाक व्हायला लागून जात आहे. ओके, वय काय तुमचं? 9 नंतर थांबून जाते. वय काय तुमचं? 48 वय आहे त्यांचं. आणि आता रिसेंटली 2 महिन्यांपासून घोरण्याची सुरुवात झालेली आहे, काय सांगता? जनरली असं खूप रेअर आहे, म्हणजे खूप क्वचितच असं होतं की 2 महिन्यापासून घोरायला लागलंय. सुरुवात ही हळूहळू असते, एकदम सडन सुरू होत नाही. जर असं असेल तर अचानक त्यांचं नाक बघावं लागेल, कारण नाकामध्ये जर मोड आले असतील आणि ज्या पद्धतीने म्हणतात की सकाळी खूप शिंका येतात, हे परत ॲलर्जिक रायनायटिसचं लक्षण आहे. त्याच्यामुळे आतमधल्या नाकाच्या छोट्या छोट्या हाडांना खूप सूज येते, नाकामध्ये जी जाणारी हवा आहे ती पूर्णपणे ऑब्स्ट्रक्ट होऊन जाते. जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो आपोआप माणूस तोंड उघडतो आणि तोंडाने हवा गेले की माणूस घोरायला लागतो. तर त्यांचा प्रॉब्लेम हा घोरण्याशी रिलेटेड नसून मला असं वाटतं की घोरणं हा त्याच्या प्रॉब्लेमचा एक बाय प्रॉडक्ट तयार झालेला आहे, आणि त्यांचं नाक बघणं जास्त गरजेचं आहे. डायग्नोस वरूनच आपल्याला ती गोष्ट कळू शकते. नक्कीच, प्रत्येक गोष्टीचं तज्ज्ञांचा सल्ला आणि त्याचं प्रॉपर डायग्नोस होण्यासाठी त्याच्या ज्या काही तपासण्या आहेत त्या खूप महत्वाची गोष्ट असते. असंच मोघम सांगू शकत नाहीत कुठलेही तज्ज्ञ, कुठलेही डॉक्टर, जोपर्यंत त्या तपासण्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. आत्ता सरांचे नंबर स्क्रीनवरती सुरू आहेत, त्यांच्या कुठल्याही नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट बुक करू शकता. आत्ता वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा संजीवन मंत्र. विश्रांतीनंतर संजीवन मंत्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. घोरणे हा आजार आहे या विषयावरती आपण सुदर्शन अहिरे यांच्याशी बोलतोय. सर, आत्ता आपण कारणांकडे गेलो होतो, लक्षणांकडे आता मला जायचं आहे. खरं तर एक तर लक्षण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, जोरदार माणसं रात्री घोरत असतात, त्याचे वेगळे वेगळे आवाज येत असतात. पण अजून काय लक्षणं अशी सांगता येतात की जी शरीरावर दिसतात किंवा माणसांना ती जाणवतात? सगळ्यात पहिले म्हणजे खूप कमी लोकांना जाणवतात की त्यांना घोरण्याचा त्रास सुरू झालेला आहे. अच्छा.
कारण प्रत्येकाला असं वाटतं की मी घोरतो म्हणजे मोठमोठ्याने आवाज करतो, किंवा घरच्या लोकांना वाटतो की हा मोठ्याने आवाज करतो म्हणजे घोरतो, याच्या पलीकडे ते जास्त विचार करत नाही. त्यात बऱ्याचशा गोष्टी असतात. सगळ्यात पहिले मी तुम्हाला जे रात्री होतात आणि जे दिवसा होतात दोन्ही लक्षणं वेगवेगळी असतात. रात्रीच्या वेळेस सगळ्यात मोठा म्हणजे की महत्वाचं म्हणजे तो खूप मोठमोठ्याने घोरतो. काही जणांचा इतका मोठा असतो की बंद दरवाज्यातनं पण बाहेर लोकांना ऐकायला जातो. त्याचा जो बेड पार्टनर असतो म्हणजे पती असेल तर पत्नी किंवा पत्नी असेल तर पती, हे यांना आम्ही नेहमी त्यांची हिस्ट्री घेत असतो. आम्ही पेशंटच्या हिस्ट्रीवर रिलाय करत नाही, कारण पेशंटला वाटतच नाही की तो घोरतो. शेजारचे लोक सांगतात म्हणून तो आपल्याकडे आलेला असतो. आम्ही त्याच्या शेजारी राहणार म्हणजे रात्री झोपणाऱ्या लोकांची नेहमी हिस्ट्री घेतो की झोपता झोपता त्यांचा श्वास मध्ये बंद पडतो का, याला आपण ॲपनिया असं म्हणतो. जेव्हा श्वास हा 10 सेकंदापेक्षा जास्त बंद पडतो तो घोरतोय, मध्ये पॉज येतो आणि परत त्याचं घोरणं सुरू होतंय. हे जे पॉझेस आहेत त्याला आपण विटनेस ॲपनिया म्हणतोय, खूप महत्वाचे आहे. ह्यावेळेस त्याच्या हृदयाची गती प्रचंड प्रमाणात वाढलेली असते पण श्वास बंद पडलेला असतो. हे कॉन्ट्राडिक्ट आहे. तर हे जास्त महत्वाचं आहे. काही लोकांना रात्रीमध्ये पाल्पिटेशन्स म्हणजे छातीमध्ये धडधड खूप होते, कारण मी म्हटलं हृदयाची गती वाढते, अंगाला घाम यायला लागतो, एकदम झोपेमध्ये जागे होतात आणि खिडकीकडे पळतात कारण त्यांना असं वाटतं त्यांचा श्वास बंद पडलेला आहे. त्याला आपण चोकिंग म्हणतो. असंही बऱ्याचदा होतं. काही जणांना बेडमध्ये बाथरूम होऊन जाते, लघवी करतात ते बऱ्याचदा. सेक्शुअल डिसफंक्शन सुद्धा याच्यामध्ये सापडून येतं. हे नाईट सिम्टम्स झाले, रात्री सापडणारे सिम्टम्स आहे. दिवसामध्ये जेव्हा आपण त्यांना म्हणतो त्या नॉन रिस्टरेटिव्ह स्लीप हा शब्द आहे, म्हणजे मी सकाळी झोपेतनं उठलो मला फ्रेश वाटत नाही, त्यांची पहिली कंप्लेंट असते. कारण घरचे म्हणतात तू मोठमोठ्याने घोरतो, तू गाढ झोपला होतास, किंवा त्यालाही जाणवत नाही की आपण घोरलो होतो, मध्ये झोपेतनं उठलो होतो. तर बऱ्याचदा त्यांचं हा प्रश्न उत्तर असतं की मला सकाळी फ्रेश वाटत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरं, सकाळी उठल्यानंतर त्यांना मॉर्निंग हेडेक असतो, डोकं प्रचंड दुखत असतं. वारंवार तोंडातून हवा घेतल्यामुळे घोरल्यामुळे त्यांचा घसा हा खूप कोरडा झाला असतो. सकाळी उठल्या तांब्यावर पाणी पिऊन जातात ते. मॉर्निंग कन्फ्युजन असतं. जेव्हा ते कामावर जातात आदल्या रात्री पुरेशी झोप न झाल्यामुळे त्यांच्या खूप कन्फ्युजन असतं. कामामध्ये ते 100% देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये पर्सनॅलिटी चेंजेस व्हायला दिसायला सुरुवात होतात. महत्वाचं म्हणजे ते खूप नाराज राहतात, डिप्रेशनकडे ओढल्या जातात आणि त्यांची चिडचिड प्रचंड प्रमाणात वाढते. छोट्या छोट्या गोष्टीवर ज्या वेळेस ते आधी चिडत नसतील त्यांचं ते चिडचिड सुरू होऊन जातं. लोकांचं व्हेइक्युलर ॲक्सिडेंट्स फार जास्त होतात. जे ड्रायव्हिंग प्रोफेशनमध्ये आहेत, त्यांचा ड्रायव्हिंग हा व्यवसाय आहे, त्यांना रात्री झोप न झाल्यामुळे ड्रायव्हिंग करताना त्यांना खूप डुलक्या येतात आणि त्यांचे बरेचदा ॲक्सिडेंटसुद्धा होतात. अजून एक फोन आपल्याला येणार आहे. खरं तर खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. खरं तर आपण या सगळ्या गोष्टी दैनंदिन आयुष्यात होणार आहेत, पण आपण केवळ आपल्याला तो आजार आहे हे ज्ञान नसतं, हे माहिती नसतं, म्हणून आपले आपण एकतर त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ते गंभीर स्वरूपामध्ये आपण घेत नाही. सर, एक प्रश्न घेऊया आपण. माया आहेत नाशिकवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला माया, काय समस्या आहे तुमची? हॅलो, बोला. हा सर, मी मावळे बोलते नाशिकहून. बोला. गेले 2 महिने म्हणजे ऑगस्ट मध्ये माझ्या वडिलांना स्लीप ॲपनियाचा म्हणजे अटॅक आला. अच्छा. आणि ते रात्री अचानक अनकॉन्शियस झाले 6:30. बर. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ऍडमिट केलं अपोलो हॉस्पिटलला. आणि मग तिथे त्याच्यानंतर परत 25 सप्टेंबरला पण तसंच झालं रात्री 1 वाजता. ओके ओके. आणि अचानक ते अनकॉन्शियस झाले. तर मग त्याच्यानंतर स्लीप टेस्ट वगैरे केल्या गेल्या त्यांच्या. आणि मग त्याच्यात निष्पन्न झालं की स्लीप ॲपनिया म्हणून आहे. बर. तर मग त्यांनी आम्हाला मग ट्रीटमेंट वगैरे झाली आणि आता 2 महिन्यापासून सीपॅप मशीन युज करतायत. आता आता त्यांचा काय प्रॉब्लेम आहे मॅडम? हा, तेच. हे मशीन कायम युज करावं लागतं का? बरं, सुदैवानं त्या नाशिकमध्ये आहेत आणि डॉक्टरही नाशिकमध्येच असतात, त्याच्यामुळे तुम्ही ताबडतोब डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू शकता. काय सांगता येईल सर ह्यांना जो प्रॉब्लेम आहे त्यांच्या वडिलांना? हो, मी पुढे येणारच होतो की आपण त्याची ट्रीटमेंट कशी करणार आहोत. ज्यावेळेस ॲपनिया होतो, ॲपनियाचा अटॅक म्हणजे कसं आहे, हा ॲपनिया हे कारण आहे, ॲपनियाचा अटॅक नाही आहे. बऱ्याचदा ते अनकॉन्शियस होतात झोपेमध्ये. कारण काय आहे की कंटिन्युअस मेंदूला काम करावं लागतं, मेंदूला जागं राहावं लागतं की बाबा तोंडातनं तरी श्वास घेतोय आपण, नाकातनं बंद होतं. त्यामुळे एक वेळ अशी की मेंदू पूर्णपणे थकतो आणि तो कंट्रोल सोडून देतो. आणि त्यावेळेस मग पेशंट अनकॉन्शियस होतो किंवा छातीमध्ये कळ बारीक कळ येते आणि हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर किंवा अनकॉन्शियस होतात पेशंट. मग ज्यावेळेस आपण डायग्नोसिस करतो की आपलं निदान होतं की यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे, तर त्याची ट्रीटमेंटमध्ये आपण त्यांना देतो की सीपॅप मशीन आहे. सीपॅप मशीनमध्ये आपण त्यांना जेव्हा देतो तर सीपॅप मशीन हे आता त्यांचं वय जास्त आहे,
त्याचे दोनच उपचार आहेत, म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप आपल्याला औषधं नाही आहेत. अच्छा, त्याला एक तर सीपॅप मशीन आहे किंवा ऑपरेशन्स आहेत. तर आता त्यांचं वय जास्त असेल तर त्यांच्यासाठी सीपॅप मशीनच चांगलं आहे. कारण सीपॅप मशीन काय करतं की तुमचा जो आतमधला जो श्वासमार्ग आहे तो कोलॅप्स होऊ देत नाही, कंटिन्युअस हवा पोहोचत राहतो. हवा कंटिन्युअस गेल्यामुळे रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण कायम राहतं आणि हृदयाची गती पण मेंटेन व्हायला मदत होते. आणि त्याच्यामुळे त्यांच्या भविष्यामध्ये येणारे जे अनकॉन्शियस जे अटॅक्स आहेत ते डेफिनेटली येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी योग्य ट्रीटमेंट तीच राहणार आहे. सर, असंही मी ऐकलेलं आहे की घोरणं आणि हृदयविकार याचा काहीतरी रिलेशन आहे किंवा याचा काहीतरी संबंध आहे, तर खरंच असं आहे का? हो, त्यांचा एकदम फार प्रचंड प्रमाणात संबंध आहे. कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही घोरतात त्यावेळेस श्वासमार्ग आपल्या हृदयातील धमन्यातून जे रक्त आपण फुफ्फुसांमध्ये पाठवतो आणि फुफ्फुसांमध्ये त्यांचं ऑक्सिजनेशन होतं, म्हणजे ऑक्सिजन जो आपण घेतो तो रक्तामध्ये फुफ्फुसांमध्ये मिसळला जातो. पण जर तुमचा श्वासच अपुरा असेल तर रक्तामधलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. जेव्हा कमी होत जातं त्यावेळेस काय होतं की तुमचं ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट हा प्रचंड प्रमाणात वाढतो आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर किंवा आपण त्यांना म्हणतो की फिब्रिलेशन्स, म्हणजे छातीत धडधड वाढल्यामुळे येणारे जे परिणाम ते लगेच दिसून येतात. आणि त्याच्यामुळे घोरणं आणि हृदय यांचा एकदम दाट संबंध आहे. आणि अनुवंशिकता त्याचाही संबंध असू शकतो. कसं आहे की फॅमिलीमध्ये, म्हणजे एका घरात 2 ते 3 लोक जर घोरत असतील तर आपण म्हणतो तुमच्या घरात तर हे कायमच आहे, सगळेच घोरतात. पण ते तसं नाही आहे, कुठल्याही जीन्स वगैरे, त्याच्या रिसर्च चालू आहे, असे जीन अजून काही समोर आलेले नाही आहेत की त्यात अनुवंशिक आहे. जनरली कसं असतं की लोकांच्या जी घराची, म्हणजे घरातल्या लोकांची जी चेहरेपट्टी असते ती सिमिलर असते, सारखी असते, त्यांची हनुटीची पोझिशन सारखी असते आणि त्याच्यामुळे जी जिभेची पोझिशन असते ती थोड्याफार प्रमाणात सारखी असते. चेहऱ्याचं स्ट्रक्चर सारखं असेल तर मग जनरली ते फॅमिलीमध्ये असतात की आई घोरत असेल तर मुलगा किंवा मुलगी घोरते. पण त्यात डेफिनेटली अजूनही अनुवंशिकतेचा रोल हा अजून काही स्पष्ट झालेला नाहीये. आणि एज काही डिफेंड करता येऊ शकतं का, म्हणजे बाबा याच एज मध्ये होतं किंवा या एज मध्ये होत नाही असं काही? हो, लहान मुलांमध्ये पण हा प्रकार आढळून येतो. ज्यावेळेस लहान मुलांचे टॉन्सिल्स खूप मोठे होतात आणि जसं घशात टॉन्सिल असतात तसंच नाकाच्या पाठीमागे सुद्धा ॲडिनॉइड नावाची गाठ असते. ह्या जेव्हा मुलं, लहान मुलं आंबट चिंबट खातात किंवा जंक फूड्स खातात त्यावेळेस ह्या गाठी खूप वाढतात. ह्या ज्या गाठी वाढतात त्यांचा श्वास घ्यायला त्रास होतो आणि तोंडाने श्वास घ्यायला लागतात आणि त्याबद्दल आपण घोरणं असं म्हणतो. तर लहान मुलांमध्ये तर असतं. जसं स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जर आपण प्रमाण बघितलं तर पुरुषांमध्ये हे दुपटीने जास्त आहे. ओके. आणि जेव्हा स्त्रियांचा मासिक धर्म संपतो त्यावेळेस त्यांची जे प्रमाण आहे ते पुरुषांच्या लेवलला येऊन जातं. जसं वय वाढत जातं ह्याचं हा प्रमाण, हे प्रकार जास्त होतात. कारण तुमचं ओबेसिटी वाढते, तुमच्या स्नायूंची जी शिथिलता आहे ती वाढत्या वयामध्ये जास्त वाढत जाते आणि त्याच्यामध्ये नक्कीच तो प्रमाण जास्त आहे. बरं, पण मग याचं निदान कसं करता तुम्ही? खूप महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा पेशंट आमच्याकडे ही कंप्लेंट घेऊन येतो आम्ही त्यांच्या हिस्ट्री घेतो, त्यांच्या पार्टनरकडनं हिस्ट्री घेतो, त्यांच्यासाठी आपण काही प्रश्नावली तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कळतो की कुठल्या कुठल्या प्रसंगाला लगेच झोपून जातात. अच्छा. हा, म्हणजे टीव्ही बघताना झोपतात, ऍक्टिव्हली म्हणजे जर संवाद चालू असताना मध्येच झोपतात. याच्यामुळे आम्ही त्यांना एक स्कोर देतो. त्या स्कोरवरनं आम्हाला एक जुजबी कल्पना येऊन जाते की बाबा यांचं प्रमाण किती प्रमाणात आहे. त्याच्यानंतर आपण त्यांची तपासणी करतो, त्याला स्लीप स्टडी असं म्हणतो. ते पॉलिसोमनोग्राफी पण होते किंवा होम बेस्ड पण आम्ही घरी जाऊन करतो. लेवल 3 टेस्ट असते ती. अच्छा. आणि पॉलिसोमनोग्राफी हॉस्पिटल बेस्ड असते. त्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की त्यांचे म्हणजे रात्रीच्या 8 तासांच्या झोपेमध्ये सपोज की किती वेळेस ते घोरलेत, त्यास त्यांचा श्वास किती वेळेस बंद पडला, 10 सेकंदापेक्षा जास्त वेळेस श्वास बंद पडला आपण त्याला 1 असं काउंट करतो. असे एपिसोड्स किती होते. त्याच्यानंतर एक दुसरी टर्म आहे हायपोपनिया. हायपोपनियामध्ये असं असतं की श्वास 50% जास्त जर कमी झाला तर आपण त्याला 1 असं काउंट करतो, पूर्णपणे बंद नाही होत. मग ॲपनिया आणि हायपोपनिया यांचा आपण एक गुणोत्तर काढतो, रेशो काढतो आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं पेशंटला माइल्ड स्वरूपाचा त्रास आहे, मॉडरेट आहे का सिव्हिअर आहे. ही स्लीप स्टडी झाली. ज्यावेळेस आपला स्लीप स्टडीचा रिपोर्ट हातामध्ये येतो आपल्याला कळतं त्यांना मॉडरेट टू सिव्हिअर आहे. आम्ही त्यांची दुसरी तपासणी करतो, त्याला आपण डाईस म्हणजे स्लीप एंडोस्कोपी, म्हणजे झोपेमध्ये नक्की काय घडतं आतमध्ये ते आम्ही दुर्बिणीने बघतो आणि ते रेकॉर्ड करतो. मग दोन्ही टेस्टचा रिपोर्ट घेऊन आम्ही पेशंटचं काउन्सिलिंग करतो की बाबा तुला माइल्ड स्वरूपाचा त्रास आहे आणि या लेवलला आहे, मॉडरेट किंवा मध्यम स्वरूपाचा त्रास आहे आणि तो या लेवलला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट ऑप्शन त्यांच्यावर डिस्कस करतो. सर, अगदी शेवटची काही मिनिट आपल्याकडे आहेत. तुम्ही नाशिकमध्ये असता आणि नाशिकमध्ये तुम्ही अगदी जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान घेऊन ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स करत असता, तर तुमच्यापर्यंत जर आमच्या लोकांना पोहोचायचं असेल, प्रेक्षकांना पोहोचायचं असेल, तर त्यांनी काय करावं? माझे 2 नंबर आहेत, ते स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत, तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट नक्कीच घेऊ शकतात. माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे गंगापूर रोडला, थत्तेनगरला, निम्स हॉस्पिटल. तिथे मी दररोज दुपारी 12 ते 4 असतो. त्यावेळेस ते कधीही येऊन भेटू शकतात, अपॉइंटमेंट घेऊ शकतात, त्यांचे प्रॉब्लेम डिस्कस करू शकतात आणि त्याच्यावर नक्कीच
उपाय त्यांना सांगण्यात येईल. बरं, आणि तिथे तुमच्याकडे सल्ला घेताना जेव्हा पहिल्यांदा माणूस येतो तेव्हाच ट्रीटमेंट पण होऊ शकते की पुन्हा त्याला येऊ? कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक पेशंटचे प्रॉब्लेम हे वेगवेगळे असतात. त्यांना त्यांचे ऑप्शन्स त्यांच्या प्रॉब्लेम्सनुसार, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना सिम्पटम, त्यांचे लक्षणं काय आहेत, आणि त्या पद्धतीने त्यांना आपल्याला उपाययोजना सांगण्यात येते. नक्कीच नक्कीच, डॉक्टरांनी खूप छान माहिती आपल्याला सांगितलेली आहे. खरं तर घोरणे हा जो आजार, म्हणजे ती सवय नाही आहे, खरं तर सवय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, तो एक प्रकारचा आजार आहे आणि त्याच्यावरती सर्वोत्तम ट्रीटमेंट ही अहिरे डॉक्टरांकडे उपलब्ध आहे नाशिकमध्ये. तेव्हा तुम्ही कधीही त्यांना संपर्क करू शकता, स्क्रीनवरती नंबर आहेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला एवढी छान माहिती दिलीत, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.